नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर सौर कृषी पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्यांचा समावेश आहे। सौर पंपाद्वारे विहीर, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाईपद्वारे पिकांना पाणी देता येते। कृषी पंप सौर ऊर्जेवर काम करतो। जेव्हा सूर्यकिरणे पंपाच्या सोलर पॅनलवर पडतात तेव्हा DC म्हणजे डायरेक्ट करंट शक्ती निर्माण होऊन सौर पंप कार्यान्वित होतो, पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो। सौर ऊर्जेमध्ये शेतकऱ्यांना दिवसा पाण्याचा उपसा करता येतो। सौर कृषी पंपाची उपयुक्तता। सौर कृषी पंप चालवण्यासाठी कोणत्याही इंधन किंवा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही। यामुळे वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाब, सिंगल फेज समस्या, पंप जळणे या समस्याही उद्भवत नाहीत। 25 वर्षे टिकणाऱ्या सौर कृषी पंपाचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे। रुब्रिकेट किंवा ऑइलची आवश्यकता नसते, त्यामुळे माती व पाणी दूषित होत नाही। तर या पंपाचे फायदे काय? तर दिवसा सिंचन करता येणे शक्य आहे। विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीज बिलेचा किंवा डिझेलचा खर्च नाही। कमीत कमी व साध्या देखभालाची गरज। विद्युत अपघात होण्याची शक्यता नाही। पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत। बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे। तर ज्यांच्याकडे शाश्वत जलस्रोत आहे व सिंचनाची पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे। तसेच महावितरणकडे कोटेशनची रक्कम भरून कृषी पंपाची वीज जोडणी प्रलंबित शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर अर्ज कसा करायचा? तर सौर कृषी पंप योजनेसाठी महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल सुरू केलेलं आहे। तर महावितरणची ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन अर्जदार A1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे। अर्ज साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात। ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण असल्यास शेतकऱ्यांनी महावितरण उपविभाग कार्यालयामध्ये संपर्क साधावा। या कार्यालयातून अर्ज दाखल करण्यासाठी विनामूल्य मदत केली जाईल। योजनेतील लाभार्थी हिस्सा। सर्वसाधारण गटाच्या लाभार्थीकडून 3 अशु शक्ती DC पंपाच्या आधारभूत किमतीच्या 10% रक्कम आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना पंपाच्या आधारभूत किमतीच्या 5% रक्कम भरावी। पारंपरिक वीज पुरवठ्यासाठी रकमेचा भरणा करून प्रलंबित यादीत असलेल्या संबंधित लाभार्थ्याची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येईल। त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरवायची आहे। सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना 3 अशुशक्तीसाठी 25,500 रुपये, तर 5 अशुशक्तीसाठी 38,500 रुपये भरायचे आहेत। तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना 3 अशुशक्तीसाठी 12,750 रुपये, तर 5 अशुशक्तीच्या पंपासाठी 19,250 रुपये भरावे लागणार आहेत। पारंपरिक वीज जोडणीपेक्षा लाभार्थी हिस्सा अधिक का? तर कृषी पंपाच्या पारंपरिक वीज जोडणीसाठी सुमारे 5,500 रुपये भरल्यानंतर शेतकऱ्यांना 3 किंवा 5 अश्वशक्ती क्षमतेचे कृषी पंप व त्यासाठी लागणारे साहित्य उदाहरणार्थ पाईप, फिटिंग, सोकर्चने घ्यावे लागतात। विद्युत वायरिंग, स्टार्टर, ELCB, कॅपेसिटर आदींसाठी एकूण सुमारे 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो। सौर कृषी पंप, सौर पॅनल पंप, कंट्रोलर पाईप इत्यादींचा अंतर्भाव आहे। तसेच 2 LED बल्ब देण्यात येणार आहे। यासह मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेटची सोय उपलब्ध आहे। तर आणखी फायद्यांमुळे पारंपरिक वीज जोडणीच्या तुलनेत सौर कृषी पंप हा अत्यंत किफायतशीर आहे। तर विमा संरक्षण, दुरुस्ती, हमी कालावधी। तर सौर कृषी पंप 25 वर्ष सेवा देऊ शकतो। या कृषी पंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 5 वर्ष, तर सौर पॅनलसाठी 10 वर्षाचा हमी कालावधी राहणार आहे। या हमी कालावधीत सौर कृषी पंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे। सौर कृषी पंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तत्काळ कळवणे आवश्यक आहे। 3 दिवसांमध्ये तक्रारीचे निवारण करण्यात येईल। सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्याची तक्रार
नजीकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे FRR दाखल करावी, त्याची माहिती महावितरण कार्यालयास देण्यात यावी. सौर कृषी पंप स्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी पंपाचा विमा काढण्यात येत आहे, त्यामुळे विमा कंपन्यांकडून संबंधित लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळेल. सौर पंप स्थापित करणारी एजन्सी त्यासाठी सहकार्य करेल. नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा. तर सोनर पॅनर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केले असल्यामुळे वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे क्वचितच नुकसान होते. एखाद्या दुर्मिळवेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षक यंत्र बसवण्यात येणार आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे. तर योजनेसाठी शेतकऱ्यांचा शेतीचा 7/12 उतारा, जातीचे प्रमाणपत्रक, अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी या कागदपत्राची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्रोत हा डार्क झोन मध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्रक देणे बंधनकारक आहे. संपर्क करता अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता असल्यास पाण्याचे स्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराला त्याच्या नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे अर्जातील सद्यस्थितीबाबत माहिती कळवण्यात येणार आहे. तक्रार निवारण्यासाठी टोल फ्री सेवा. तर सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास किंवा त्यासंबंधीची अन्य काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांना महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी 24 तास संपर्क साधता येईल. यासाठी 19/12 किंवा 1810-234-35 किंवा 1823-33-435 हे 3 टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. प्राप्त झालेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठवण्यात येईल व एजन्सीकडून 30 दिवसांत तक्रारीचे निवारण करण्यात. तर सौर पंपाचे फायदे काय? तर दिवसा शेती पंपास विजेची आवश्यक उपलब्धता होईल. दिवसा विनाव्यत्यय अखंडित वीज पुरवठा. वीज बिलापासून मुक्तता. डिझेल पंपाच्या तुलनेत 0 परिचालन खर्च. पर्यावरणपूरक परिचरण. शेती सिंचनाचा भाग हा वीज सबसिडीपासून पृथक्करण करणे. औद्योगिक वाणिज्य व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करणे. तर अशा प्रकारे शेतीविषयक नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.